आज रंगपंचमीचा दिवस. खरं तर यापूर्वीचा भाग आपण होळीचा साजरा केला ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये. इतका उत्साह होता, इतकं आनंदाचं वातावरण. मग अशा वेळेला एकाच भागावरती न थांबता म्हणजे आता खऱ्या अर्थाने टेन्शन सुरू. तिथून आमचं टेन्शन सुरू झालं. म्हणजे एक आमचा 6 महिने या 7-8 महिन्याचा पिरियड एवढा, म्हणजे आजो आमची एक दिवस भेट पण नव्हती होत आणि एकात कॉल पण नव्हता होत. मग कसं कॉन्टॅक्ट करायचे तुम्ही? कॉन्टॅक्ट तर नाही, खूपच दिवस कॉन्टॅक्ट नाही व्हायचा, तरी पण महिना कॉन्टॅक्ट नाही व्हायचा. मी मेसेज केलेला, मेसेजवर मी नंबर सेव्ह नव्हता म्हणून कॉल केला. मुलीचा आवाज म्हणून घराबाहेर आला. मुलीचा आवाज आला की घराबाहेर शाळेमध्ये साईडलाच बसायची. कुठे? बाजूला. मुलांची एकच लाईन ना, मुलांची एकच लाईन ना, मुलांची एकच लाईन आणि तुमची मात्र वेगळी लाईन. समोर कधीच विचारलं नाही. तसे मग नंतर कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांना माझा माहित नव्हता आणि म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मागायची यांची एवढी हिंमत नव्हती. नाही, मला सांगा, हिंमत नव्हती म्हणजे तुमचा दरारा होता. विचारलं की मी तुझा खूप प्रेम करतो. तू असं डायरेक्ट म्हणजे कसं तुम्हाला डायरेक्ट विचारलं त्यांनी? कुठे? बीवर. आता तुमच्या सासूबाई सून चांगली आहे आमची म्हणजे. हो, पण तुम्हाला अंदाज आला होता कधी असं काही सुरू आहे? असं कधीच नाही. नाही, मुलाच्या वागण्यात काय बदल? माहिती झालं घरी आम्हाला तेव्हा माहिती पडलं की असं. पण जराही तुम्हाला संशय नाही आला? संशय नाही. नाही, लव्ह मॅरेज करेल असं मुलगा वाटलं होतं का तुम्हाला? नाही, असं नाही, असं कधीच नव्हतं. पण आणली ती चांगली आणली ना? चांगली. हो ना, ती चांगलीच आहे. सुनबाई चांगलीच असते. पण काय चांगलं आहे त्याच्यात? कुठला गुण चांगला वाटतो तुम्हाला? जेव्हा मुलाने ही गोष्ट सांगितली तुम्हाला तेव्हा काय वाटलं? काय ना, आता ते नाव विचारलं सगळं, तर ते वर्गमित्राचे माझे पण. अच्छा. हा, तर म्हणलं ते होऊन जाईल म्हणलं. हो का? मग मी जाऊन विचार केलं. खरं? वा वा वा, छान. आई करत काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतंय आता? काय नाही, जावे, शांत आहेत आमचे. शांत आहेत? हो. पहिला गुण बरा निवडला ना मुलीने. पण तुम्हालाही काही अंदाज आला नव्हता? नाही, काहीच कल्पना नव्हती. तुम्हाला जेव्हा मुलीने सांगितलं तेव्हाच समजलं? हो. मग काय तेव्हा काय धक्का बसला? नाही, काय नाही, आम्ही आमचे नाते पण होते, म्हणजे नाते संबंध पण होते, त्यामुळे मग बोलवलं त्यांनी. पण कसं आहे आता जावं? एकदम नाही, व्यवस्थित शांत आहे आमचा स्वभाव. चांगला, खुश आहात ना तुम्ही? हो. स्वभाव एकदम छान, एकदम मन मोकळे, एकदम बोलते व्यवस्थित. व्यवस्थित बोलतात सर. आमच्या दोन्ही घराशी एकदम चांगले संबंध. पण मुलगी सुखात आहे? हो, एकदम सुखात. रोज फोन, रोज ते पण येतात सोडायला, 8 दिवसांनी येतात दोघंही. अरे वा, भेटून जातात. मग एकदम चांगले. हो ना, मुलगी एकदम हसते आहे, आनंदात आहे. हो की नाही? हो, आनंद आहे. आणि जावय? जावय पण आनंद. आत्ता असला जावय. अजून कोण बोलणार असतील या दोघांविषयी तर सांगा. वहिनी खूप छान आहे, अगदी गोड स्वभाव आहे, नेहमी हसरा चेहरा आहे. फक्त एकच अपेक्षा आहे की माझ्या नानीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजेत. आणि देते ती, नाही असं नाही, पण जर समजा कधी ती बाहेर गेली, नानीची तब्येत कधी खराब असेल, तर त्यासाठी तिनं की घरी जास्त राहावं असं, एवढीच अपेक्षा. आम्ही एकत्रच होतो कॉलेजमध्ये, शाळेमध्ये एकाच क्लासमध्ये होतो. खूप छान आहे, स्वभावाला पण खूप छान आहे, हसत. लग्नही आम्ही जमवलंय, आम्हीच होतो मध्यस्थी. हसत्या, जबाबदार सगळ्या, हळूहळू बाहेर येत आहेत. पण तुमच्या ग्रुपमध्ये माहिती होतं सगळ्यांना? ग्रुपमध्ये माहिती होतं आणि मलाही माहिती होतं. ह्या मोठ्या जाऊबाई आहेत, त्यांनाही माहिती होतं, त्यांना नंतर कळालं, मला आधी माहिती होतं. मग आम्ही दोघींनीच घरी जाऊन विचारलं. बरं. आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? क्षमा मागायची तर मी माझ्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची मागेल, कारण की त्यांनी मला, सासू सासऱ्यांनी सांभाळून घेतलं आणि आई वडिलांना तर मी सतत त्रास देत आले, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, त्यामुळं त्यांची क्षमा मागते. आणि थँक्यू बोलायचं असेल तर मी पूर्ण केदारी परिवाराला बोलेल, कारण की त्यांनी मला एवढं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे सगळ्या ह्याच्यात, म्हणजे सर्वजण चांगले आहेत, त्यामुळं मला थँक्यू बोलायचं असेल तर मी त्यांना बोलेल. तुम्ही? क्षमा मागायचं म्हणजे आई वडील, त्यांनाच मागेल की त्यांना बोललो की अशी अशी मुलगी आहे, म्हणजे त्यांचे पण अपेक्षा असतील किंवा ते काही झालं नाही, पण त्यांनी ते केलं. आणि धन्यवाद म्हणायचं तर वहिनींचा, धन्यवाद, आणि पूर्ण फॅमिली जे सपोर्ट करते. व्हेरी गुड. वा वा, चला, धन्यवाद झाले, क्षमा मागून झाली.
काय सुनेबद्दल सांगा. मला ह्याने मुलगी आवडली म्हणून दाखवली, तर मी म्हटलं की म्हणजे आम्ही मी एकदा बँकेत गेलेले आमच्या शिंदे मॅडम आणि मी, तेव्हा ती तिथं कलेक्शनसाठी आलते बँकेत, तर मग मला ह्याने दाखवली की ह्या मुलगी मला आवडती. तर मी म्हटलं ठीक आहे, पण आपलं नाही का मी पण नोकरी जॉब करते, तेव्हा ही मुलं माझी सगळी लहान लहान होती, तर ती सांभाळून घेईन का सगळ्यांना असं घरातल्यांना मला, कारण का मी जॉबला जाते नाईट सगळ्या म्हणजे ड्युट्या कराव्या लागतात, तर पूर्ण तिने फॅमिली सांभाळायला पाहिजे. तर तो मला हा मम्मी तिचा स्वभाव सेम तुझ्यासारखा आहे, शांत आणि खूप चांगली आहे ती, तुझ्या तर तिच्यात काहीच फरक नाही असं. आता कसं वाटतंय? असं छान, म्हणजे माझ्यासारखीच आहे ती, शांत. सर्टिफिकेट कसं देणार तुम्ही? मी एकदम चांगला खुश आहात, समाधानी आहात. आता त्या सासूबाईंकडे सांगा कशाबद्दल बोलू, जावयाचं बोलू का लेकीचं बोलू? त्यांनी सुनेबद्दल बोलले ना, आता तुम्ही जावयापासून सुरुवात. जावयाचं त्यांनी पहिल्यांदा लग्न केलं ते आम्हाला मान्यच नव्हतं, पण एक महिन्याने म्हणलं माझी एकच लेक आहे, दुनियाचं काय ऐकायचं. मग आम्ही एक महिने बरोबर मग एक महिन्याच आम्ही तिला बोलायला लागलो, पण जावई खूप चांगले आहेत, जावय माझा भला ह्या सगळ्यात झालं म्हणलं. जावयाचा स्वभाव खूप छान आहे, मन मिळव आहेत, आणि मुलगी थोडी आहे थोडा त्याच्या केव्हा तरी राग येतो, मन मिळव आहे. वहिनी खूप प्रेम आहे, प्रेमळ आहे. तुम्ही कुठे असता राहायला? वडगाव. वडगाव. मग तुम्हाला यावंसं वाटत, आलं की जावंसं वाटत? नाही. खुश आहात ना तुम्ही? एखादी गोष्ट वहिनीला सांगाल आधी की भावाला सांगाल? वहिनीला. काय लिंबू फिरवलं पिवळ्या रंगाला? तिचं लग्न आत्ता झालंय, आमचा खूप वर्षाचा प्रवास आहे दोघींचा, तिचं लग्न आत्ताच झालंय मे मध्ये, त्याच्यामुळे ती मला एका बहिणीसारखीच आहे. आमच्यामध्ये आमचं कधीच असं नातं नव्हतं, म्हणजे सगळ्याच ननंद आमच्या आहेत, ते आमचं कधीच असं नातं ननंद भाऊजांचं कधीच झालं नाही, आम्ही सगळ्या बहिणींसारखंच राहिलेलं आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता इतक्या वर्षाचा प्रवास आहे, क्षमा मागायची तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कसे देणार? पहिलं तर माझ्या आई वडिलांचीच मागेल, आई वडील आजी भाऊ त्यांचं खूप मन दुखवलीत मी, कारण का त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून वेगळ्या होत्या आणि मी त्या पूर्ण नाही केल्या, क्षमा तर मी त्यांचीच मागेल. आणि धन्यवाद 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 त्यांचेच देईन, कारण का त्यांनी आम्हाला स्वीकारलं सगळ्यांना, म्हणजे आमच्या फॅमिलीला सगळ्यांना स्वीकारलं, माझे सासू सासरे, सासरे आता नाही आहेत, सासू सासरे आणि माझा नंदा, त्यांनी आम्हाला खूप समजून घेतलं सगळ्या गोष्टीत, म्हणून त्यांनाच थँक्यू बोलेल. तुम्ही? मी माफी मागायची असेल तर माझ्या सासू सासऱ्यांचीच मागेल, जर माझ्याकडून काय चुकलं असेल काय त्यावेळेस, म्हणजे त्यांना न विचारता हे काय जे काय गोष्टी झाल्या त्यासाठी मी त्यांची खरंच माफी मागेल, आणि त्यांनी मला समजून घेतलं आज म्हणजे सगळ्या काही कार्यक्रमात, त्यात मला त्यांचं कुठल्याही गोष्टीला म्हणजे मला सोडून कधी होत नाही आता, त्यामुळे मला आभारही मी त्यांचेच मानेल, आणि माझे मित्र वगैरे ज्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांचेही खूप मी आभार मानेल. ते सगळ्यांचा डबा पोहोचवतात, पण त्यांना डबा तुम्ही देता, पण तिथे गेल्यानंतर तोच खातात की एखादा डबा? मी दररोज विचारते ना फोन करू काय सांगता. चला, एक चेंडू झालेला आहे आणि एक गुण झालेला आहे. पण आज झी मराठीने जे काही उपक्रम केलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला? खूप बरं वाटतंय की स्वतःला एक दिवस आनंदाचा कुटुंबासोबत घालवायला मिळतोय आणि तो वेळ अविस्मरणीय. शीतल आजारी असल्याचं कळलं, जास्त काय झालंय ना? शीतली आजारी नाही, पारडीला गेली ती. आणि मला एक सांग, शीतली आजारी आहे आज तुला कोणी सांगितलं? यास्मिन भेटली होती, ती म्हणाली. आपलं दोघी तर संकटच गेलं की कॉलेजला. पण तुला माहिती आहे का, तू खूप लकी आहेस, नाहीतर काही लोकांच्या नशिबात नाक्यावरचा मिसळ पाव सुद्धा नसतो, कारण ती लोक कष्टाची भाजी भाकरी खाऊन सुखी असतात. या सगळ्या लोकांनी दिवस रात्र एक केली आणि तुमचं काम पूरं करून दिलं आणि तुम्ही त्यांचा विश्वासघात केलाय. ए बास बास, याच्या पुढे मला जाब विचारायला जाऊ नकोस. आता सगळ्या वाईट गोष्टी मागे टाकायच्या, मग त्यात हे नकारात्मक विचार सुद्धा आले. ह्या नकारात्मक विचारांचं आपण या होळीत दहन करून टाकूया. हे होलिका माते,
तुझ्या या ज्वाळांमध्ये आमच्या गायकवाड कुटुंबावर आलेली सगळी संकट नष्ट होऊ दे. तुझ्या या अग्नीच्या तेजानं आमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश येऊ दे. हितन पुढं आमच्या आयुष्यात फक्त चांगलं आणि चांगलंच होणार खात्री आम्हाला.